लेट बट थेट इंजिनियरचं असंच असतं एकदम इनवेडर्स आणि लागले होते माझ्या की हाँ ठीक है तो पन को भी आंसर था ठीक अगर आपके दोस्त सच्चे हो गए ना 500 रुपए देके 5000 यहाँ रख देंगे ऑल डन हल्दी फंक्शन वगैरह एक नंबर खूब मजा आली आणि आता इतकी भूक लागली ना सकाळी तो पोहे खाल्लेले होते भैया थांब आम्हाला घेऊन चल यार हे बघा बग्गी आली आता याच्यात परत वरती जाऊ बिकॉज असं चढाव आहे ना आणि पोटात काही नाही म्हणून बग्गीनेच जाऊया एक टप्पर मजा आली आणि मी खूप साऱ्या इम्पॉर्टंट गोष्टी शेअर करणार आहे सो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा हे बघा अशी मजा असेल लग्नाला असं घरी थांबलो किंवा सॅटर्डे संडे इकडे तिकडे फिरण्यात चालला तो लग्न असलं की काय नवीन नवीन लोकांची भेट होते तसेच हे माझे दोघे रूममेट अमर आणि निखिल राईट निखिल सो आता आम्ही तिघे रूममेट जेवायला जाऊ आणि त्याच्यानंतर थोडा आराम आपण घेताना काहीच आहे काही नाही केली जेवढे आयटम्स होत्या सगळे घेऊन घेतल्यात बिकॉज सकाळपासून काही खाल्लं नाही इतकी भूक लागली ना माझा एकट्याचा ताट असा एकदम भरलेला दिसतोय बट आय डोंट केअर सकाळपासून इतकी वाट बघितली आहे जेवणाची फायनली घेऊन घेतलं आणि मी आता जेवेल एकदम शांत आहेत मोबाईल साईडला ठेवून रूमवर आलो थोडा आराम केला फ्रेश वगैरे झालो आणि आता परत एक इव्हेंट आहे स्विमिंग पूलमध्ये इव्हेंटचं नाव नाही माहिती पण त्या पूलमध्ये जाऊन गेम वगैरे खेळवणार आहेत सगळे नवरीकडचे नवरदेवकडचे तो आम्ही पण चाललो होतो आता बघू पूलमध्ये जातो की बाहेरच राहून एन्जॉय करतो इच्छा आहे पूलमध्ये जायची पण असं पण वाटतं की पूर्ण ओलवून जाऊ किंवा बघू आता जाऊन तिथं बघा अँकरिंग तुम्हाला आवाज येत असेल इव्हेंट ऑलरेडी चालू झालाय नवरदेव नवरीचे फॅमिलीकडचे आता ते इव्हेंट एन्जॉय करतात आता आम्ही जाऊ मग नवरीचे फ्रेंड नवरदेवचे फ्रेंड त्यांचा पण एक इव्हेंट असेल चलो लेट्स एन्जॉय असे गेम आपण खेळू शकतो लग्नाच्या दिवशी संध्याकाळचा सगळे स्नॅक्स आहे त्याच्यात वडापाव खमंग आणि चहा कॉफी दो तीन भरतो भैया चहा टाइम आणि चहाचा व्ह्यू बघा फक्त अजून 0.5 करतो मी हे बघा असलं लोकेशन आणि फुकटचा चहा काय वाटतं निखिल बेस्ट ना हा पहिलाच आहे आमचा असं 2 ते 3 चहा प्यायचा प्लॅन आहे हे बघा तिथं हळद होती तिथं आताच जी पार्टी झाली स्विमिंग पार्टी ती तिथं होती आणि हा व्ह्यू पैसा वसूल आहे जेवढा पण पैसा खर्च झालाय ना सगळा वसूल आहे ट्रेक करून पण जातो एकदम शॉर्टकट रस्त्याने बिकॉज तिथून खूप जास्त लांबून असं फिरून जावं लागतं सो इथं पडायचे चान्सेस जास्त आहेत बट शॉर्टकट आहे इतका गाळ झोपत होतो ना एकदम जास्त झोपत होतो कारण की सकाळपासून आलो त्यापासून झोप नाही आराम नाही काहीच नाही तर अमर दादा बोलले की बाहेर जाऊन फक्त व्ह्यू बघ अमेझिंग व्ह्यू आहे आणि असं भेम करून उठलो मी आता व्ह्यू दाखवतो मोबाईल चार्जिंगला लावतो परत अर्धा तास झोपून जाईल त्याच्यानंतर अजून संगीतचा फंक्शन आहे तो ही बघतो मी खूप मजा येणार तिथं पण मला बाहेरच जावं लागेल नाही तू नाही दिसणार हे साला हे बलतं विचित्र हे 3 वेळेस मग पायला लागलं साला हे असं हे बघा असं लक्ष नसलं का असं लागून जातं OMG मी आता काय मूर्खपणा केलाय माहिती का एकदम रेडी झालोय शूज वगैरे बघा एकदम झालाय पण माझं ब्लेझर आणि ते सगळं मी गाडीतच ठेवून आलोय मला आयडियाज नव्हती आणि आता इतका उशीर झालाय तिकडे संगीत वगैरे चालू झालाय आणि मला पटकन जाऊन आणायचं आणि ते कितकं दूर आहे ना पार्किंग कुठेतरी लांब आहे फंक्शन कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आहे समजत नाही काय करायचं आम्ही एवढे लेट आहेत की नवरदेव नवरी अरे वा त्यांचा परफॉर्मन्स इथून बघावा लागतोय सो वी आर इंजिनियर्स आणि मी आता माझे कपडे असे चेंज करतोय ना मला समजत नाही टाईम नाही आहे तिकडे प्रोग्राम सुरू होऊन गेला आणि इतके शिवा पडणार आहेत ना मला आणि मी स्वतः मला असं वाटतंय की खूप जास्त उशीर केला आहे सो ठीक आहे लेट बट थेट इंजिनियरचं असंच असतं एकदम इनवेडर्स आणि झटक्यात पटकन सो परत मी चलो पटकन रेडी होऊन जातो मग रेडी झाल्यावर तुम्हाला भेटतो ऑल राईट ऑल सेट 5 मिनटं लागली या भैयाचे खूप उपकार आहेत आपल्यावर म्हणजे तो असा देव पावलाय मला असं वाटतंय बिकॉज तिथं वरती ना बग्गी नाही काही काहीच नव्हतं याला तो त्याची 2-व्हीलरवर घेऊन आलाय मला आणि आपण ऑलरेडी झालो हाच तो भैया जो मला गाडी चालवला थँक्यू सो मच भैया तू युट्यूबर आता येऊन जाशील मी तुला युट्यूबचं नाव सांगतो त्याच्यावर तू दिसशील चलो पटकन जाऊयात आपण चलो आणि भैया काय आहे चचेरी पायनॅपल चचेरा बाई जैसा चचेरी पायनॅपल कोरोना सारखा दिसतोय कसम
मग बस की लवकर मारू या स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर की शाम के दिल कोमल का खत्म डान्स वगैरह झाला आहे आता आम्ही जेवतोय सगळे जाऊन हे असे आणि इतक्या व्हरायटीज आहेत ना जेवायला म्हणून काहीच इच्छा झाली नाही घ्यायची आपला दाळ भात घेतोय सिंपल आणि ते खाऊ ऑल राईट सगळे प्रोग्राम झाले रात्रीचे काहीतरी 12:30 वाजून गेलाय ऑलमोस्ट आम्ही चहा प्यायला जेव्हा संध्याकाळी जिथं बसलो तिथं जाऊन गेलोय एक छोटीशी गोष्ट अशी समजली की जेव्हा हे लग्न असतात जेव्हा असे इव्हेंट असतात ना फॅमिलीमध्ये इतकं भारी वाटतं ना सगळे आजी काका मावशी सगळे येतात आणि गॅदर होतात आणि जे डान्स असतो किंवा ज्या मेमरीज क्रिएट होतात ना आपण फ्युचरमध्ये जेव्हा बघतो की अरे हे असं पण होतं हे मावशी असे डान्स केला होता या काकांनी असं केलं होतं किती भारी असं असं डीप विचार केला ना की लाईफ इज ऑल अबाउट फॅमिली ओनली आपण खूप करतो की हा इकडे जाऊन तिकडे जाऊ पण फॅमिलीशिवाय मजा नाही सो आता जास्त बोलबचन करत नाही मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो उद्या बिकॉज उद्या लग्न आहे आणि उद्या खूप सारे प्रोग्राम येतात सो गुड नाईट फॉर नाव भेटतो मी तुम्हाला उद्या सकाळी सो मी एवढं मगाशी तुम्हाला सांगितलं पण त्यात एक गोष्ट सांगायची विसरलो की असे कुठलेही फंक्शन असू द्या फॅमिलीमध्ये जेवढा एन्जॉय करता येईल तेवढं एन्जॉय करून घ्या हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग दिस इज नेक्स्ट डे आणि इतकी जास्त थंडी नाही तर या साईडचं डोकं एकदम असं जाम झालं माझं थंडीमुळे कारण की एकच ब्लँकेट होती म्हणून मी अर्ध्यारात्री परत उठलो आणि हे जॅकेट घातलं पण तरी थंडी काही वाजायचं कम नव्हतं झालं आता उठायचं आहे पटकन जायचं आहे कारण की यांचा ब्रेकफास्टचा पण टायमिंग आहे ह्या टायमिंगपर्यंत या नाही तर संपलं तर मग भेटणार नाही पटकन आवडतो आणि खाली नाचला जातो खाली जातो आणि कोणाला सांगू नका प्लीज आम्ही आंघोळ केली नाही ती गाणी पण बिकॉज तेव्हा टाईम नव्हता नाश्ता जर संपला ना आई काल कारण की जेव्हा तुम्ही काल बघितलं आम्ही आलो ना नाश्ता संपला होता आणि त्याच्यानंतर काहीच भेटत नाही म्हणजे आपण पैसे देऊन पण काही घेऊ नाही शकत त्यांचं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट असतो ते नाश्ता देतील ते जेवण देतील ते एकदा संपलं टाइम संपला त्याच्यानंतर विसरून जायचं ओके प्लॅन माझ्या थोडासा चेंज झाला सगळ्यांनी कुर्ता वगैरे घातला होता बाहेर मी जर बघितलं बाकीच्या लोकांनी पण कुर्ता घातला होता मी म्हटलं आपल्याकडे आहे एक्स्ट्रा आणला आहे मी तर घालून घेऊ सो चेंज हे शर्ट काढून ठेवून दिलं सो पटकन जाऊया फायनली आमचं मिशन सक्सेस झालं आहे म्हणजे नवरदेवकडचे एवढे लागले होते मागे की हा ठीक आहे तो पण खूप यांच्यासाठी 50% वर डील करणार आहे तर ते आले शूज मागायला आणि काय डील देत आहेत सध्या पुरता सध्या आमची डील फायनल झाल्यानंतर परत सबस्क्राईब करा प्लीज नाही पण हे जे ट्रेडिशन आहे ना ते चालायला पाहिजे असं सबस्क्राईब आणि सबस्क्राईब मध्ये ना का आणू तुम्ही जी डील होईल ना ती फायनल देऊन द्या तुम्ही पण अशा ब्लॅकमेल मी ब्लॅकमेल नाही होणार ना नाही दुसरी स्टाईल वापर म्हणजे लगेच देऊन देऊ आम्ही तुम्ही जी काही कॅश आहे ना ती आणा आम्ही देऊन देऊ ऑल द बेस्ट तुम्ही पण आमच्या ऑल द बेस्ट नक्की नक्की तो दुसरा पण आनंद त्यापेक्षा ऐका तुम्ही आमच्या टीम मध्ये सामील होऊन जा 20% धक्का मुक्की नको व्हायला म्हणून मी शूज कुठे ठेवला माहिती का इथं आत टाकून दिलाय मी शूज दिसतोय का तुम्हाला हा बघा हा शूज इथं ठेवलाय मी आता कोणीच कुठं आत टाकू शकत नाही निसकू शकत नाही आता इथं आम्ही डील क्लोज करायला आलोय पण नवरदेव म्हणतो की आम्ही 1500 रुपये शिवाय जास्त देणार नाही आणि आम्ही तेवढे घेणार नाही हा पेन आलो दुसरा पेन आलो डोंट वरी वो उसको मान पान नहीं रहता है हमारे पास 4 जूते नहीं खरीद लो फिर देखो 5000 हो जाएगी अगर आपके दोस्त सच्चे हो गए ना 500 रुपए देके 5000 यहाँ रख देंगे देखो देखो बट ये 2500 आए ना कितने आमचा मानाचा 1 रुपया राहिला इतकी मजा सगळं काही झालं आम्हाला पैसे भेटले ते बुट चोरायचे 3500 रुपये आणि आम्हाला परत ते असतं ना नवरदेव जेवतात तेव्हा त्यांचा मान राखण्यासाठी ते ताटाखाली पैसे किंवा असं काही ठेवावं लागतं तर आम्ही 5000 द्यावे लागले म्हणजे आपणच नुकसानमध्ये गेलो आपणच तोट्यामध्ये गेलो बट ठीक आहे मजा आली खूप एन्जॉय केला नवरदेवचे जेवढे मित्र होते त्यांनी खूप एन्जॉय केला त्यांचे भाऊ वगैरे जेवढी फॅमिली होते सगळ्यांनी एन्जॉय केला आणि आम्ही नवरीकडचे जेवढे होतो आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला मजा आली हीच खरी मजा असते आता वाजून गेले आज 5:45 झाले आता जायचं चहा वगैरे घ्यायला त्याच्यानंतर येऊन परत रेडी व्हायचं आणि फायनल कार्यक्रम करून आपल्याला निघायचं आहे
चला छा घेऊ, बिकॉज छा पिला नाही ना असं डोकं चालत नाही, कारण की इतकी गणगण गणगण इतका आवाज, नाही 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 इतना देंगे उतना देंगे इतना देंगे, हेच खरी मजा असते. म्हणून मी काल पण बोललो की कोणीही असू द्या, ईच अँड एव्हरी पर्सन लग्नामध्ये, आता मी कोणाला ओळखत पण नव्हतो, पण असंच करत करत सगळ्यांची ओळख झाली. प्रत्येक मुवमेंट एन्जॉय करायला शिका आणि एन्जॉय करून घ्या, बिकॉज भले तुम्हाला नाचता येत नसेल तरी नाचा, जरी तुम्हाला बोलता येत नसेल तरी बोला. तुम्ही हे पुढे जाऊन ज्या व्हिडिओजमध्ये ज्या मेमरीज बघतात किंवा कॅप्चर केलेल्या मेमरीज बघतात ना, असं वाटतं की अरे मी असं होतो, मी आता असं होऊन गेलो तसं होऊन गेलो. सो ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्या मागे. हा ते तर आहे. अरे तो लय कामात आलाय काल. ऑल डन, फायनल डे, वेडिंग डे, म्हणजे वेडिंग होती सकाळी झाली ती, ते फेरे वगैरे झाले त्यांचे ट्रॅडिशनल जसं असतं तसं झालं. आणि आता जी आहे आता मंगलाष्टक होणार आहे आणि फोटोशूट वगैरे होणार आहे, त्यामुळे आता आपण एकदम रापचिक झालो आहे. आता पटकन जाऊयात, बिकॉज नवरदेव होती तर आपण म्हणतो ना पारवर गेलाय, इथं पार वगैरे नाही, एप्रिलचं गेट पासून बँड वगैरे येते तिथून आणणार आहेत आणि त्याच्यानंतर प्रोग्राम स्टार्ट होणार आहे आणि ते झाल्यावर आपल्याला निघायचं पण. सो लेट्स डू इट. आणि चलो पटकन, आणि हे बघा आमचे साथीदार, एकचे साथीदार निखिल, हे आमचे साथीदार अमर, एकदम फुल ऑन एकदम फायर आहे बॉईज. चलो बॉईज रॉकेट रॉकेट चलो. हा बॉईज पण तयार आहे, असा भारी दिसतो मी. क्या बात आहे. मी ना लग्नात दोन टाईपचे लोक बघितले, एक येतं म्हणतो लग्न करून घे जो एक केदार सारखा आणि कोमल सारखा, ज्यांचं आता लेटेस्ट लग्न होतंय, नवीन नवीन लग्न करतात, ते म्हणतात करून घ्या चांगलं बेस्ट आहे. आणि दुसरे असे असतात जे एक्सपिरियन्सवाले असतात, ते म्हणतात अरे लग्न कधीच नका करू, ज्यांचे 4-5 वर्ष झालेत लग्नाला आणि खूप सारे एक्सपिरियन्स घेऊन गेले, ते म्हणतात अरे काय करणे का तो क्या करणे का भाय, बट टाइम येईल आपल्याला पण लग्न करावं लागेल. सो ते बघू टाइम आल्यावर. ऑल डन, सगळं काही झालं, आता फक्त खाण्यावर लक्ष असणार आहे आमचं. खूप सारे आयटम आहेत, मी काही व्हिडिओ वगैरे काढणार नाही, आता खातो आणि निघताना तुम्हाला डायरेक्ट भेटतो. ठीक आहे, चलो भाई ऑल डन, पॅकिंग डन, आता निघायचंय. बाय बाय या रूमला, या टेंटला, खूप भारी होता. आणि हे दोघं पण जे पोरं आहेत, एक बेस्ट आहेत डायरेक्ट, एक नंबर आहेत. खूप मजा येऊन गेली, असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा भेटलोय. तुला वाटलं पहिल्यांदाच भेटलो असं वाटलंच नाही अमर? बट ऑबियस नाही. सो चलो भेटतो मी तुम्हाला आता मध्ये कुठं, आम्ही ड्रायव्हिंग करताना जर जमलं तर तेव्हा, नाही तर मी डायरेक्ट घरी भेटेल तुम्हाला. वन लास्ट टाइम, इथला हा व्ह्यू जस्ट वाव, बघा रात्री चढस किती भारी दिसतो इथून. बाय बाय रिसॉर्ट, फिर मिलेंगे. फायनली पोहोचलो पावणे 2 तासात 90 किलोमीटर, एकदम परफेक्ट घरी येऊन गेलो आपण, एकदम आरामात आणि सेफली येऊन गेलो. फर्स्ट टाइम एकटा गेलो तो गाडी घेऊन, आणि एकटा एकदम पद्धतशीर मज्जा करून येऊन गेलो. आता मला इतकी जोरात सुचू लागली, मला बोलता येत नाही, मला काय बोलायचं होतं विसरून गेलो. मी ना तुम्हाला जाऊन मी सुचू वगैरे करून घेतो, मग तुम्हाला बघा मला बोलता पण येत नाही. सो मी सगळं काही अपडून घेतो, निवांत तुम्हाला बोलतो. ठीक आहे, ऑल राईट, झालो एकदम फ्रेश झालो, आता इतकं बरं वाटतं ना मला, इतकी जोराची सुसू आली होती. सगळं काही झालं एकदम नॉर्मल झालोय मी, आणि आता बसून जरा मला खूप इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करायचं, प्लीज लक्ष देऊन ऐका. आणि जर तुम्ही ऍग्री असाल तर प्लीज कमेंटमध्ये लिहून जा की येस तू जे काही सांगितलं ते खरं आहे, आणि म्हणजे सगळेच ऍग्री होतील या पॉईंटवर मला असं वाटतंय. तो लग्नात गेलो, खूप एन्जॉय केला, खूप खर्च केला होता, खूप मज्जा आली, 2 दिवस राहिलो, नाचलो, डान्स केला, जेवढे पण फंक्शन होते ते सगळे अटेंड केले. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खूप सारे लोक लग्नाला जात असाल किंवा तुमचा मित्राचा, मैत्रिणीचा, काका, मावशी यांचा, पोरांचा, आजूबाजूला खूप सारे लग्न होतात, पण एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट किंवा तुम्ही पण करत असाल हे तर चांगली गोष्ट, नसेल करत तर एक सांगतो तुम्हाला, प्लीज इथून पुढे करत राहा. तुम्ही कुठल्याही लग्नामध्ये गेला ना तर आपल्या कुठल्याही, माझ्या आईवडील असू द्या किंवा तुम्ही जेवढे लोक बघतात यंग ज्यांचे लग्न बाकी, त्यांच्या आईवडील, त्यांची लहानपणापासून म्हणजे जेव्हा तुम्ही एजमध्ये येतात 18 नंतर होतात, तर त्यांना त्यांचं स्वप्न असतं माझ्या पोराचं, माझ्या लेकीचं असं लग्न होईल, मी असं करेल, मी तसं करेल, हाऊस मूस पूर्ण करेल, त्यांची खूप सारी स्वप्न असतात छोटी छोटी. आणि ते ना म्हणजे आपण म्हणतो ना की माझ्याकडे 2 रुपये आहेत किंवा 10 रुपये आहेत, त्याच्यापेक्षा ते जास्त करतात, 15-20 रुपयाचं करतील. म्हणजे मी एक्झाम्पल देतोय, मी एक्झाम्पल घेऊन समजून घ्या की त्यांच्याकडे 5 रुपये जरी असेल तर ते प्रयत्न करतील की 10 रुपयेपर्यंत ते खर्च करतील आणि लग्न बेस्ट बेस्टचा बेस्ट होईल असा ते प्रयत्न करतात.
सो सगळ्यांना एकच रिक्वेस्ट असेल, लग्नात सगळं काही मजा झाल्यानंतर जर तुम्ही तिथून परतीला जात असाल किंवा घरी जात असाल तर त्याचा आधी दोघंही पॅरेंट्सला भेटा, म्हणजे मुलीच्या पॅरेंट्सला किंवा तुम्ही ज्यांच्याकडनं गेला असाल. फॉर एक्झाम्पल मी जर मुलीकडनं गेलो तर मी दोघींच्या पॅरेंट्सला भेटेल आणि त्यांना सांगेल की काका मावशी तुम्ही जे म्हणत असाल ते म्हणा, आणि त्यांना सांगा की लग्न बेस्ट होतं, लग्न बेस्ट झालं, ज्या काही जे काही तुम्ही अरेंजमेंट केली ते सगळं काही भारी होतं, जेवण चांगलं होतं, हे चांगलं होतं, सगळ्या गोष्टी प्लीज त्यांना ॲप्रिशिएट करा, त्यांना सांगून जा. जी खुशी आहे ना त्याच्यापेक्षा जास्त काहीच नसेल. कारण की लोक काय करतात, जातात, हा तुमचं भाजीत मीठच नव्हतं, तुमचं हे असंच होतं, मजा नाही आली, तुमचं हेच कमी होतं, आम्हाला मानपानच भेटला आणि कांदा लसून फलाना ते काही करू नका प्लीज, बिकॉज त्यांची ना खूप वर्षापासूनची इच्छा असते आणि खूप मेहनत केलेली असते त्यांनी त्यांच्या लेकीसाठी, त्यांच्या लेकरासाठी, हे सगळं करण्यासाठी. सो प्लीज असं कोणाचं मन नको दुखवू किंवा, कारण की माझ्या प्रकाशदादाचं लग्न होती तर हा स्वतः एक्सपिरियन्स झाला. आई रडलेली तर आईला खूप रागवलेलो मी, तिथं जेवढे लोक होते त्यांना पण रागवलेलो की असा माहोल इथं एवढा चांगला, एवढा मज्जा आहे त्यानं तुम्ही काय लावलंय, मानपान दिला नाही, हे नाही दिलं, ते नाही दिलं. प्लीज मी आय डोंट नो मी ते बोलायचा काबिल आहे किंवा मी तुम्हाला सांगतो त्याचा काबिल आहे का नाही, पण एक छोटा भाऊ मोठा भाऊ किंवा काही तुमचं पोरगं समजून किंवा काही समजून घ्या, पण हे प्लीज करा. ती जी चेहऱ्यावर खुशी असते ना, मी पण इथं गेलो होतो माझ्या फ्रेंडचा, दोघांना पण म्हणजे तिचा आई वडिलांना दोघांना सांगितलं, मी इतके खुश होते ना, ती चेहऱ्यावरची स्माईलच वेगळी होती. सो तुम्ही समजदार आहेत, मी जास्त लेक्चर देणार नाही. सो या व्हिडिओला आपण आता इथेच संपूयात, भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, आणि इथून पुढं आय डोंट नो कधी परत लग्नच लग्न आहे, तर भरपूरशे लग्न आहेत, सो ते पण अटेंड करू आणि मजा करू, कारण की लग्न वगैरे गेले का मग त्याच्यानंतर आपलं रेग्युलर रुटीन. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्यांची काळजी घ्या, आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. बाय, गुड नाईट, टेक केअर. खूप भयंकर झोप येते बिकॉज ट्रॅव्हल करून आलोय. आणि प्लीज मेन म्हणजे सबस्क्राईब करून जा, 50,000 आपले लवकरच होणार आहेत. तुम्ही सबस्क्राईब कराल तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. सो सबस्क्राईब करून जा, सबस्क्राईब.